स्टार्ट. नमस्कार, मी पांडुरंग शिंदे, रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष. नांदेड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली, पण पेरणी केल्यानंतर पीक उगवलं नाही, यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामध्ये अनेक कंपन्या आहेत, इगो असेल, ईगल असेल, सारस असेल, महामंडळाचं बियाणं असेल, या बियाण्यामुळे शेतकऱ्याचं पीक उगवलं नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आम्ही आजच जिल्हा कृषी अधिकारी चलवदे साहेब यांच्या संपर्क केला, ज्या शेतकऱ्याचं बियाणं उगवलं नाही त्याबद्दल आपल्याकडून काय मदत केली जाईल. त्यांनी आम्हाला सांगितलं, याच्यावर एक समिती नेमलेली आहे, ज्या शेतकऱ्याचं बियाणं उगवलं नाही त्या शेतकऱ्याने आपण एक तक्रारी अर्ज आणि त्या दुकानदाराची पावती हे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यायची आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याकडून त्याचा एक सर्व्हे होणार आहे 2 दिवसांमध्ये. त्या सर्व्हे झाल्यानंतर त्या कंपनीकडून त्या दुकानदारापर्यंत शेतकऱ्याला मदत होणार आहे असं आम्हाला सांगितलंय. मी शेतकऱ्यांना आवाहन करतोय की आपलं जर पीक उगवलं नसेल तर आपण एक अर्ज आणि पावतीचे एक झेरॉक्स हे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जमा करा. आणि मी शासनाला विनंती करतो, या शेतकऱ्यानं पेरणी केली त्याचं उगवलं नाही, आधीच शेतकरी आसमाने सुलतानी संकटानं या 3 महिन्यापासून कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठं संकट आलेलं आहे. शेतकरी शासनानं सुद्धा या ज्या कंपन्याचं बी उगवलं नाही त्या कंपन्यावर गुन्हे दाखल करून शेतकऱ्याला तात्काळ मदत केली पाहिजे, जेणेकरून शेतकरी चिंतामुक्त होईल. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे साहेब सांगले होते, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू, पण या कोरोना आणि पीक उगवणं नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले. माझी शासनाला विनंती आहे, शेतकऱ्याला तात्काळ मदत करा.